जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकांना ठाकूर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने स्वर्गीय जमनालाल बजाज उपक्रमांतर्गत महात्मा गांधी आणि ग्रामीण विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ ज्ञानदेव म्हस्के आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमात मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यवाह डॉ मारुती तेगमपुरे यांनी परिषदेच्या विकासासाठी अर्थसहाय्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या मताला दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता मराठी अर्थशास्त्र परिषदेला ₹20 लाख देण्याची घोषणा केली. या रकमेच्या मुदत ठेवीतून मिळणाऱ्या व्याजामद्वारे मातोश्री स्वर्गीय भागूबाई चांगू ठाकूर यांच्या स्मरणार्थ एक विशेष उपक्रम राबवावा असे सुचवण्यात आले. यावेळी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिलकुमार वावरे, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यवाह खजिनदार प्राध्यापक डॉ मारुती तेगमपुरे, प्रभारी कुलसचिव डॉ विजय कुंभार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील, अर्थशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक के एन ढवळे, प्राध्यापक बाळासाहेब पाटील, प्राध्यापक हरिभाऊ खरात, डॉ काळूराम ढोरे, ग्रामीण विकास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक स्मिता भोईर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपण प्रत्येक जण आपल्या घरातून येतो, घरातलं वातावरण जितकं आपुलकीचं असतं तितकं आपुलकीचं वातावरण कॉलेजमध्ये संस्थेमध्ये त्यांच्याकडनं ठेवलं जातं हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही किती मोठे शिकलात, पंडित झालात, मोठ्या पदावर गेलात, तरी आपल्याला आपलं आपल्या फॅमिलीमधले, आपल्या गावातलं, आपल्या घरातलं, आपल्या मित्रांचं वातावरण जे आहे ना, ते असेल तर पवित्र असणं गरजेचं असतं. मला वाटते ते सर्व काम इथं आपोआप होतं, सांगावं लागत नाही काय नाही, पण ही मंडळी आपोआप करतात, त्याच्या वागण्यातून दिसत असतं, बोलत असतं, आणि त्याच्यामुळं हे दिसायला साध्या लांबच आहे, पण व्यक्ती फार मोठी आहे. पावरेसर असू द्या किंवा बाकीच्या आहेत, त्यांनी कुमार सरांनी कामातून दाखवून दिलं. मी गेलो तिथे, मी मुद्दाम गेलो, बघितलं, पहिली चर्चा केली त्यांच्याशी, आणि मग एस के पंडान सांगितलं तुम्ही जा तिकडं, गेल्या वर्षी तिसऱ्या वर्षी काहीतरी गोष्ट झाले ना, तर तुम्ही जा तिथं, तिथं जाऊन बघून या, आपण त्या वाटेने जाऊया, त्यांचा आदर्श घ्या. जे आदर्श घेण्यासारखं कॉलेज, आदर्श घेण्यासारखं त्यांचं काम, त्या आदर्श घेण्यासारख्या व्यक्ती आहेत, तर याच्यातून भरपूर काही घेण्यासारखं आहे. आपल्याला मला वाटते तुमच्या लोकांच्या अडचण वारंवार किती व्हाव्यात, असं वर्षातून एकदा दोनदा तीनदा घ्याव्यात, अशा प्रकारचे आपल्या हे आले तर आपला फायदा होणार आहे. आणि म्हणून मनापासून आनंदाने आपलं स्वागत करतो.